नमस्कार, मी स्नेहिल। वर्ल्ड न्यूज या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। या बुलेटिन मध्ये आपण या आठवड्याभरातील जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत। सुरुवातीला बातमी आहे चीन मधून। लग्न म्हणजे पवित्र नात्याचं बंधन। प्रत्येक देशात, जातीत, धर्मात लग्नाचे वेगवेगळे रीतिरिवाज आहेत, मात्र सध्या एका वेगळ्याच लग्न पद्धतीची चर्चा रंगलेली आहे। तसं पाहिलं तर हे लग्न सुद्धा सामान्य लग्नाप्रमाणेच असतं, पण हे लग्न केवळ एका दिवसासाठी असतं। ऐकून आश्चर्य वाटलं, मात्र हे अगदी खरं आहे। कुठे चालतं असं एक दिवसाचं लग्न पाहूया। लग्न म्हणजे दोन जीवांचं मिलन। आपल्या आई वडिलांना सोडून ती कायमची त्याच्या घरी येते आणि सुखी संसाराची स्वप्न पाहत हे नवदाम्पत्य एक नव आयुष्य जगू लागतं। मात्र चीनमध्ये सध्या लग्नाची एक विचित्र पद्धत रूढ होत चालली आहे। इथंही सामान्य लग्नाप्रमाणे लग्न लागतं, मात्र हे लग्न कायमस्वरूपी नसतं तर अवघ्या एका दिवसाचं असतं। यात नवरीला एका दिवसाची पत्नी बनवण्यासाठी पैसे देखील मिळतात, तर पुरुष मृत्यूनंतर जे हवं ते मिळावं यासाठी असं लग्न करतात असं म्हटलं जातं। या लग्नाचं नाव आहे वन डे मॅरेज। चीनच्या हुबेई प्रांतात ही लग्न फार प्रचलित आहे। इथं सिंगल पुरुष मृत्यूनंतर त्यांना त्यांच्या कौटुंबिक कबरींमध्ये दफन होता यावं यासाठी हे कामचलाऊ लग्न करतात। चीनच्या काही भागात प्रथेनुसार ज्या पुरुषांचं लग्न होत नाही त्याला कौटुंबिक कबरींमध्ये स्थान मिळत नाही, त्यामुळे वन डे मॅरेजची प्रथा रूढ होत चालली आहे। अशा लग्नात नवरी बनणं हा देखील एक व्यवसाय। ऊ नावाची महिला या व्यवसायात आहे। तिच्या म्हणण्यानुसार अशा लग्नासाठी नवरी म्हणून बोहल्यावर उभं राहण्यासाठी 30 ते 40 हजार रुपये घेतले जातात। लग्नानंतर संबंधित पुरुष आपल्या नवरीसोबत कौटुंबिक कबरीवर जातो। आपण विवाहित आहोत हे आपल्या पूर्वजांना कळावं ही त्यामागची भावना असते। असं केल्यानंतर मृत्यूनंतर किंवा हयात असताना त्या पुरुषाला पूर्वजांकडून कोणताही त्रास होत नाही अशी एक भाबडी श्रद्धा आहे। आता याला तुम्ही श्रद्धा म्हणा नाहीतर अंधश्रद्धा, मात्र चीनमधल्या वन डे मॅरेजेसनं सोशल मीडियात चर्चेला रंगत आणली आहे हेही तितकंच खरं। ब्युरो रिपोर्ट, Z24। तर आपण पाहिलं चीनमध्ये वन डे मॅरेजची प्रथा ही जोर धरतीय, तर दुसरीकडे दक्षिण कोरियातही जन्मदराचा प्रश्न हा गंभीर बनलाय। लोकांनी मुलं जन्माला घालावीत यासाठी इथलं सरकार कोट्यवधी रुपये खर्च करत आहे, तर दुसरीकडे इथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट बाहेर लागलेल्या फलकांमुळे पालक वर्गाची चिंता वाढली आहे। दक्षिण कोरियात नेमकं काय सुरू आहे जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। दक्षिण कोरिया हा जगातील सर्वात कमी जन्मदर असलेला देश। इथं महिलांनी अधिक मुलं जन्माला घालावीत यासाठी सरकारनं 16 वर्षात तब्बल 16 लाख कोटी रुपये खर्च केले। असं असलं तरी लोक मुलं जन्माला घालायला तयार नाहीत। यामागचं कारण आहे इथल्या हॉटेल आणि रेस्टॉरंट मालकांचं धोरण। दक्षिण कोरियातील बहुतांश हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि कॅफे सेंटर्समध्ये लहान मुलांना घेऊन येण्यास मनाई आहे, त्यामुळेच मुलांना जन्म न देण्याच्या मानसिकतेत वाढ होतीये। दक्षिण कोरियात जन्मदर केवळ 0.78% आहे। मुलांचं संगोपन आणि घरासाठी येणारा वाढता खर्च तसंच नोकऱ्यांची कमतरता यामुळे पालकांना भविष्याची चिंता भेडसावतीय। याशिवाय इथं अनेक ठिकाणी 9 किड्स झोन आहेत। प्रौढांना शांत वातावरण देणं हा त्यामागचा उद्देश आहे। एकट्या जेजू बेटावर अशी 80 ठिकाणं आहेत जिथं मुलांना कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यास मनाई आहे। देशभरात अशा झोनची संख्या 500 हून अधिक आहे, त्यामुळे मुलं जन्माला घालण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे। दक्षिण आफ्रिकेत 2012 पासून 9 किड्स झोनला सुरुवात झाली। एका रेस्टॉरंटमध्ये चिमुकल्याला अपघात झाला आणि त्याच्या आईनं रेस्टॉरंटला जबाबदार धरलं होतं। अपघातापूर्वी लहान मूल इकडे तिकडे धावत असल्याचं कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये दिसल्यानंतर लोकांचं मतपरिवर्तन होण्यास सुरुवात झाली। बहुतांश जोडपी मूल जन्माला घालण्यासाठी अनुत्सुक असल्याचं दिसून येतंय, त्यामुळे येत्या काळात जपानप्रमाणे दक्षिण कोरियाची ओळख वृद्धांचा देश अशी बनलेली असेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, Z24। तर वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन राहावं, तिथली संस्कृती, तिथलं राहणीमान अनुभवावं, तिथल्या सुंदर पर्यटन स्थळांना भेट द्यावी असं प्रत्येकालाच वाटतं। अशा देशांपैकीच एक म्हणजे आयलंड। इथल्या सरकारनं आता तिथं प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या लोकांसाठी जबरदस्त ऑफर देऊ केली आहे। काय आहे ही ऑफर, चला पाहूया।
अटलांटिक महासागरात इंग्लंडच्या पश्चिमेला असलेलं बेट, विस्तीर्ण समुद्र किनारा, प्राचीन स्मारक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेलं हे बेट पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक आयर्लंडला भेट देतात. मात्र आता तुम्ही तिथं केवळ पर्यटक बनूनच नव्हे तर त्या देशाचे नागरिक बनूनही राहू शकता, कारण आयर्लंड सरकारनंच त्यासाठी खास ऑफर देऊ केली. या देशात जे कोणी लोक वास्तव्य करतील त्यांना 71 लाख रुपये देण्याची घोषणा इथल्या सरकारनं केली आहे. आयर्लंड सरकारच्या लिव्हिंग पॉलिसीनुसार ही मदत दिली जाणार आहे. खरं तर आपल्या देशाची लोकसंख्या वाढवणं हा त्यामागचा उद्देश आहे. 83,763 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या आयर्लंडची लोकसंख्या जेमतेम 45 लाखांच्या घरात आहे. आयर्लंड बेटावर अशा अनेक मालमत्ता आहेत जिथं कुणीच राहत नाही, त्यामुळे या मालमत्ता लोकांनी खरेदी कराव्यात अशी सरकारची पहिली अट आहे. 1993 पूर्वीच्या आणि 2 वर्षांहून अधिक काळ रिकाम्या असलेल्या मालमत्ता जो कुणी खरेदी करेल त्याला सरकारच्या स्कीमचा लाभ मिळेल. या 71 लाखांमधून संबंधित व्यक्ती त्या मालमत्तेची डागडुजी आणि सुशोभीकरण करू शकेल. यासाठी सरकारकडून ही ऑफर देऊ करण्यात आली आहे. 1 जुलैपासून रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली असून 30 ऑगस्ट ही अंतिम तारीख असेल. ज्यांच्याजवळ आयर्लंडचा व्हिसा आहे आणि ज्यांचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक आहे असे लोक प्रॉपर्टी खरेदीसाठी अर्ज करू शकतात. तुम्हीही आयर्लंडमध्ये प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी उत्सुक असाल तर निश्चितच तुमच्यासाठी ही एक सुवर्ण संधी आहे. अर्थात त्यासाठी तुम्हाला आयर्लंड सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल, तसंच सरकारच्या अटी शर्ती जाणून घ्याव्या लागतील. मग वाट कसली बघताय? लागा कामाला. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आणि आता आम्ही तुम्हाला थेट भविष्यकाळात घेऊन जाणार आहोत. आता तुम्ही मला तुमच्या टीव्ही स्क्रीनवर पाहताय, पण पुढच्या काही काळात मीच तुम्हाला तुमच्या भिंतीवर दिसू शकेन. होय, तुमच्या हॉलमधल्या सोफ्यावरही दिसू शकेन. ही भूताटकी नाही आहे, तर ही भविष्यातली टेक्नॉलॉजी आहे. आणि हे अभूतपूर्व जानदार जबरदस्त गॅझेट ॲपलनं भारतात आणलं आहे. ॲपल म्हणजे क्वालिटीचा अक्षरशः बापच. बघूया काय आहे ॲपलचं जनरेशन नेक्स्ट सुपर गॅझेट. ॲपलच्या VRAR हँडसेटबद्दल गेल्या 6 वर्षांपासून बोललं जात होतं, तो अखेर आता येतोय. ॲपल व्हिजन प्रोचं डिझाईन सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या AR/VR हेडसेटपेक्षा वेगळं आहे. यात हेडसेट धारण करण्यासाठी कपाळ आणि कानामागून जाणारा ॲडजस्टेबल पट्टा आहे. हेडसेटचा पॉवर सोर्स म्हणजे आयफोनच्या आकाराची बॅटरी असून ती वायरनं या हेडसेटला कनेक्टेड आहे. हेडसेट युजर साधारणपणे काही तास वापर करू शकतात. हे लक्षात घेता कमी वजन हा मोठा प्लस पॉइंट ठरू शकतो. यात आतल्या बाजूला स्क्रीन्स असून त्यातून बाहेरचंही दिसण्याची सोय आहे. आयसाईट असं या फीचरचं नाव आहे. व्हिजन प्रो मध्ये 2 OLED डिस्प्ले असून त्यात 23 दशलक्ष पिक्सल्स आहेत, म्हणजेच आजच्या 4K टीव्ही पेक्षाही जास्त पिक्सल्स दोन्ही डोळ्यांसाठी असतील. कसलं भारी. या ऍडव्हान्स गॅजेट साठी ॲपल M2 चिप असून 12 कॅमेरे, 5 सेन्सर्स, 6 मायक्रोफोन्स यात जडवले गेले. शिवाय ॲपलची फेमस व्हॉइस असिस्टंट सिरी ही तुमच्या दिमतीला असेल. व्हिजन प्रोचा ऑडिओ ही कडक असणार आहे, कारण यात असणार आहेत 2 स्वतंत्र ॲम्प्लिफाईड ड्रायव्हर जे दोन्ही कानांसाठीच्या ऑडिओ आउटपुटचा दर्जा सर्वोत्तम करतील. मात्र व्हिजन प्रोचा सर्वात मोठा USP असणार आहे तो इमर्सिव्ह व्हिडिओ. तुमच्या समोर मोकळ्या अवकाशात हा व्हिडिओ दिसणार असल्यानं तुम्हाला जणू त्या व्हिडिओचाच भाग असल्याचा फील येईल. थिएटर मधल्या 3D पेक्षाही हा अनुभव याची देही असेल.
उदाहरणार्थ तुम्ही हा हेडसेट वापरून अगदी बीचवर, जंगलात, डोंगरावर नाहीतर मैदानात कुठेही मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओ पाहण्याचा आनंद घेऊ शकाल. थोडक्यात काय तर ॲपलचा व्हिजन प्रो म्हणजे मोबाईल, टीव्ही आणि अगदी थिएटरही तुमच्या बॅगेत. मात्र व्हिजन प्रो तुमच्या हातात यायला पुढचं वर्ष उजाडणार आहे. याचं प्री बुकिंगही सध्या सुरू नाहीये. पण काहीही असो, जेव्हा कधी व्हिजन प्रो ॲपल स्टोअर मध्ये येईल त्यानंतर हे जग पहिल्यासारखं राहणार नाही हे नक्की. ॲपलनं या हेडसेटची किंमत $3,499 म्हणजे सुमारे 3 लाख रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळेच गॅजेट प्रेमींमध्ये एकच प्रश्न सध्या विचारला जातोय, तो म्हणजे इज इट वर्थ इट. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. वळूया पुढील बातमीकडे. जपान लवकरच अणुऊर्जा प्रकल्पातील खराब झालेलं किरणोत्सारी पाणी हे पॅसिफिक महासागरामध्ये सोडणार आहे आणि यासाठी युनोच्या आण्विक नियंत्रण मंडळाकडून मान्यताही मिळालेली आहे. मात्र याला पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात येतो आहे. किरणोत्सारी पाण्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊ शकते अशी भीती आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा फटका साऱ्या जगाला बसलाय. एकीकडे अंटार्क्टिकातील हिमनग वितळत आहेत तर दुसरीकडे प्रदूषणामुळे लोकांचं जगणं असह्य होत चाललंय. हे कमी होतं म्हणून की काय, आता जपान आपल्या अणुऊर्जा प्रकल्पात खराब झालेलं किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडणार आहे. युनोच्या आण्विक नियंत्रण मंडळानं त्याला मान्यता दिली आहे. या प्रक्रियेसाठी आंतरराष्ट्रीय आण्विक ऊर्जा एजन्सी अर्थात IAEA प्रमुख राफेल ग्रोसी जपानमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी जपानचे पंतप्रधान किशिदा यांची भेट घेतली आणि सुरक्षेचा आढावाही घेतला. IAEA नुसार किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडण्याची जपानी योजना सुरक्षा मानांकनानुसार आहे. अणुऊर्जा प्रकल्पातील पाणी सोडण्याची घोषणा 2021 करण्यात आली होती. युनोच्या चौकशीनंतर प्रकल्पाची देखभाल करणाऱ्या टेफको कंपनीला पाणी सोडण्याचा परवाना मिळाला होता. त्यानुसार पॅसिफिक महासागरात तब्बल 132 कोटी लिटर किरणोत्सारी पाणी सोडलं जाईल. 1 किलोमीटर व्यासाच्या पाईपमधून हे पाणी सोडण्यात येईल. अर्थात हे किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडल्यानं पर्यावरण धोक्यात येईल अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. या पाण्यामुळं मासेमारी व्यवसाय संकटात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाला पर्यावरण प्रेमींमधून जोरदार विरोध होतोय. मात्र तरी देखील हे किरणोत्सारी पाणी पॅसिफिक महासागरात सोडण्याच्या निर्णयावर जपान सरकार ठाम आहे. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. पुढील बातमीकडे. पती पत्नीतलं प्रेम तुम्ही आजवर अनेकदा पाहिलं असेल. कॅनडामध्ये देखील हे प्रेम पाहायला मिळालं, अर्थात एका स्पर्धेच्या माध्यमातून. इथं चक्क पत्नीला खांद्यावर घेऊन पळण्याची स्पर्धा रंगली होती. कशी होती ही स्पर्धा, चला पाहूया. पत्नीला खांद्यावर घेऊन पळणारे हे नवरोबा पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. अर्थात इथं काही अघटित घडलेलं नाही, तर ही एक स्पर्धा आहे. होय, अगदी बरोबर ऐकलं, पत्नीला खांद्यावर घेऊन पळण्याची स्पर्धा. बरं, स्पर्धा जिंकण्यासाठी केवळ पत्नीला घेऊन पळणं इतकाच तास नाही, तर त्यांच्या वाटेत अनेक अडथळेही ठेवण्यात आले होते. मग काय, कुणी असं धडपडत होतं तर कुणी सावधपणे अडथळे पार करत होत. कॅनडातल्या बर्नावी इथं ही अनोखी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या जोडप्यांचा उत्साह पाहण्याजोगा होता. स्पर्धेतील विजेत्यांना खास बक्षीस देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर सगळ्यांनीच संगीताच्या तालावर फेर धरत आनंदोत्सव साजरा केला. ब्युरो रिपोर्ट, Zee 24 तास. आणि आता पाहूयात जगभरातल्या घडामोडी सुपरफास्ट वेगानं. दक्षिण कोरियामध्ये जोरदार अतिवृष्टी झालेली आहे आणि पुरामुळे इथं 40 जणांचा बळीही गेला आहे.
चोंगगुज मध्ये एका भूगद्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर भूस्खलनाची घटना ही घडली आहे. शहराच्या जवळच असलेल्या नदीचा बांध फुटल्यामुळे मोठा पूर आला होता. या पुरात जवळपास 16 वाहनं वाहून गेली आणि त्यानंतर राष्ट्रपती यून सुक येओल यांनी तातडीनं आपत्ती निवारण बैठक बोलावली. मुसळधार पावसामुळे दक्षिण कोरियात तातडीनं 7000 अधिक घरं रिकामी करण्यात आली आहेत. संततधार पावसामुळे धरणं ओसंडून वाहू लागलेली आहेत. गोसेन काउंटीमधील 6400 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. अनेक भागातलं जनजीवनही विस्कळीत झालं. साउथ आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये जमिनीखाली भीषण असा स्फोट झाला. या स्फोटात एक जण ठार झालाय तर 12 जण जखमी झाले. जमिनीखाली गॅसच्या पाईपलाईनचा हा मोठा स्फोट झाल्याचा संशय व्यक्त केला जातो आहे. हा स्फोट इतका भीषण होता की जमिनीलाही मोठ्या भेगा पडल्या आहेत. तर रस्त्यावर उभी केलेली वाहनं अक्षरशः 5 ते 10 फूट उंच उडाली. पाकिस्तानातल्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट झालाय. पॅरामिलिटरी फोर्सच्या कारजवळ हा बॉम्बस्फोट झाला. या स्फोटामध्ये 2 लोकांचा मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी आहेत. तहरीक ए जिहाद या पाकिस्तानी संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी घेतली. पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर रॉकेट लॉन्चरचा वापर करून हल्ला करण्यात आला. पाकिस्तानातील सीमा हैदर या महिलेचं हिंदू पुरुषाबरोबरचं प्रेम प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून हिंदू मंदिरांवर हल्ले करण्याची धमकी देण्यात आली आणि त्यानंतर काही दिवसांनी हा हल्ला झाला. सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवून न दिल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पाकिस्तानातील कट्टरतावाद्यांनी दिलेला आहे. उत्तर कोरियानं जपानच्या दिशेनं पुन्हा एकदा बॅलिस्टिक मिसाईल्स डागलेल्या आहेत. यावेळेस उत्तर कोरियानं 2 क्षेपणास्त्र डागली असून ती जपानच्या समुद्रात पडली. त्यामुळे कुठलीही हानी झालेली नाही. आठवडाभरापूर्वीच उत्तर कोरियानं आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली होती. उत्तर कोरियाच्या सततच्या चाचण्यांमुळे जपानचं टेन्शन वाढलं आहे. चीन पाकिस्तानच्या सीमेवर नजर ठेवण्यासाठी भारत 97 मेड इन इंडिया ड्रोन खरेदी करणार आहेत. या ड्रोनची किंमत 10,000 कोटी असणार आहे. या ड्रोनमध्ये 37 तास उडण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारतीय जवानांना या ड्रोनचा फायदा होणार आहे. सीमेवर चीन आणि पाकिस्तानकडून सतत कुरापती सुरू असतात. मात्र या ड्रोनमुळे शत्रूला चांगलीच जरब बसेल. चीनने परराष्ट्रमंत्री क्वीन गँग अचानक त्यांचे परराष्ट्रमंत्री गायब झाले होते. क्वीन गँग गेल्या 3 आठवड्यांपासून आढळलेले नाहीत. 25 जूनला त्यांनी व्हिएतनाम रशिया आणि श्रीलंका या 3 देशांच्या उच्चायुक्तांशी भेट घेतली होती. त्यानंतर ते कुठेही दिसलेले नाहीत. युरोपीय युनियनच्या परराष्ट्र व्यवहार प्रमुखांशी त्यांची ठरलेली भेटही चीननं रद्द केली. आग्नेय आशियातल्या देशांच्या जकार्तातल्या बैठकीलाही ते गैरहजर होते. या बैठकीसाठी चीनला निमंत्रण असूनही त्या बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे आता संशयाचं ढग गडद होऊ लागलेलं आहे. गँग यांच्या अचानक गायब होण्यावर चीन सरकारही मौन बाळगून आहे. त्यामुळे संशय अधिक वाढला आहे. डिसेंबर 2022 गँग यांची परराष्ट्र मंत्री पदावर अध्यक्ष जिनपिंग यांनी नियुक्ती केली होती. वर्ल्ड बँकेचे प्रमुख अजय बंगा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक केलंय. जगापुढे आर्थिक आव्हानं आहेत अशा भारतीय अर्थव्यवस्थेचं चित्र आशावादी असल्याचं बंगा यांनी म्हटलंय. विशेष म्हणजे भारत 2075 पर्यंत जपान जर्मनी आणि अमेरिका या देशांना मागे टाकत जगातील 2 क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाजही गेल्या आठवड्यात गोल्डमन सॅक्सनं व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये वर्ल्ड बँकेचे प्रमुख अजय बंगा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक केल्यामुळे जागतिक बाजारपेठेत भारताला त्याचा निश्चितच लाभ मिळेल. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.